नमस्ते, मी योगिता रामचंद्र तोडकर, विशेष तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट, डायट पुणे. आज आपण 21 दिव्यांग प्रकारामधील मल्टिपल स्क्लेरोसिस या दिव्यांग प्रकाराबद्दल माहिती घेणार आहोत. मल्टिपल स्क्लेरोसिस हा विकार मेंदूतील चेतासंस्थेतील सेंट्रल नर्वस सिस्टम मधील जो संदेश आपल्या शरीराकडे येतो त्याच्यावरतीचं जे कवरिंग आहे त्या कवरिंगला आपण मायलिन असं बोललं जातं. त्या मायलिनला धक्का पोचल्यामुळे मेंदूकडून शरीराला येणाऱ्या संदेशावरती परिणाम होतो. म्हणजेच तो संदेश आपल्याला किंवा शरीराला व्यवस्थितपणे पुरवला जात नाही, त्यामुळे मल्टिपल स्क्लेरोसिस हा आजार दिसून येतो. मल्टिपल स्क्लेरोसिसची लक्षणे किंवा कारणे कोणती कोणती आहेत ते आपण बघूयात. हातापायातील स्नायूंमध्ये ताठरता येते, म्हणजे हातातील किंवा पायातील स्नायू आहेत ते घट्ट होतात, आकुंचन पावतात. त्याचबरोबर संवेदना कमी होतात. संवेदना कमी होत असताना सुरुवातीला पायातील संवेदना कमी होतात, त्याच्यानंतर हातातील संवेदना कमी कमी होत जातात. त्याचबरोबर स्नायूंमध्ये शिथिलता येते आणि स्नायू काम करणे कमी करतात. त्याचबरोबर मलद्वार असेल, मूत्राशय असेल याच्यावरील कंट्रोल कमी कमी होत जातो. त्याचबरोबर नेत्रकंप सुरू राहतो, म्हणजेच सतत आपले डोळे उघडझाप एकसारखी ब्लिंकिंग ॲक्टिव्हिटी आहे तर ती होत राहते. त्याचबरोबर चक्कर येणे इत्यादी लक्षणे आपल्याला मल्टिपल स्क्लेरोसिसमध्ये दिसून येतात. मल्टिपल स्क्लेरोसिस हा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतो. त्याचबरोबर एज ग्रुप आहे तो 20 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये दिसून येतो. आपले जे चेतातंतू आहे त्याच्यावरील कवरिंग आहे तर ते खराब होते, हे आहे हे नॉर्मल आहे. तर याच्यामध्ये जे चेतातंतूवरील जो मायलिन आहे तर असा खराब होतो, त्यामुळे आपल्याला मेंदूकडून शरीराला संदेश वहन प्रॉपर होत नाही. शीघ्र हस्तक्षेप, यामध्येही लवकरात लवकर निदान व उपचार करणे खूप गरजेचे आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांना आपल्याला प्रॉब्लेम दिसला किंवा व्यक्तींना प्रॉब्लेम दिसला तर आपण अर्ली इंटरव्हेन्शन सेंटरमध्ये त्याच्या सर्व तपासण्या चाचण्या करून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर अशा व्यक्तींना किंवा विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मेडिकल उपचार सुरू करणे गरजेचे आहे. उपचार पद्धती, वैद्यकीय उपचार पद्धती ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या किंवा प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार दिली जाते. त्या व्यक्तीमध्ये कोणते कोणते लक्षणे दिसतात त्याच्यानुसार लक्षणांना अनुसरून ही वैद्यकीय उपचार दिले जातात. त्याचबरोबर आपण पाहिले की स्नायूंमध्येही शिथिलता येते, ताठरता येते, यासाठी फिजिओथेरपीचा रोल खूप महत्त्वाचा आहे. ताकद वाढवण्यासाठी किंवा स्नायूंमधील शिथिलता कमी करण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम आपण घेऊ शकतो. त्यामध्ये बॅलन्ससाठीचे हे एक्सरसाइज आपण साधे साधे घेऊ शकतो. त्याचबरोबर पुशअप्स असतील, पॉवर किक्स असतील, स्टँडिंग स्क्वॅट्स असतील, पुल्सअप असतील, शोल्डरचे एक्सरसाइज असतील, तर अशा पद्धतीचे आपण विविध प्रकारचे व्यायाम मल्टिपल स्क्लेरोसिसमध्ये ताकद वाढवण्यासाठी घेऊ शकतो. अध्ययन अध्यापन व मूल्यमापन, या विद्यार्थ्यांना बौद्धिकदृष्ट्या जास्त प्रॉब्लेम नसल्याने या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे सर्वसामान्य मुलांप्रमाणेच केले जाते. त्याचबरोबर आपण अध्ययन अध्यापनात ज्या शैली वापरतो त्या शैलींचा वापर करून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येते. शैक्षणिक सहाय्यभूत सेवा, कॅलिपर, साहित्य साधनांमध्ये कॅलिपर दिले जाते. स्नायूंमध्ये काही आकुंचन असेल, ताठरता असेल तर व्यंग जास्त वाढू नये यासाठी कॅलिपर्स दिले जातात. ज्या व्यक्तींना चालणे अशक्य आहे किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती जाण्यासाठी व्हीलचेअरचा उपयोग केला जातो. कुबड्या, काही लोकांना विथ सपोर्ट चालण्याची गरज असते तर सपोर्टिव्ह डिव्हाइस म्हणून कोबड्या दिल्या जातात. त्याचबरोबर रोलेटरही दिले जाते.
विविध भत्ते, प्रवास भत्ता असेल, मदतनीस भत्ता असेल, लेखनिक भत्ता असेल, विद्यार्थिनींसाठी प्रोत्साहन भत्ता असेल, अशा प्रकारचे भत्ते या विद्यार्थ्यांना दिले जातात. परीक्षा पद्धती व मूल्यमापन. 16 ऑक्टोबर 2018 शासन निर्णयानुसार 1 ते 12 विद्यार्थ्यांना परीक्षे प्रक्रियेमध्ये खालील सवलती देण्यात आल्या आहेत. जवळचे परीक्षा केंद्र, विद्यार्थी राहतो त्याच्या घराजवळची शाळा किंवा विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे ती शाळा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावी. त्याचबरोबर प्रति तास 20 मिनिट जास्त वेळ, म्हणजे विद्यार्थ्याचा पेपर जर 3 तासांचा असेल तर प्रत्येक तास 20 मिनिटे, म्हणजेच त्याला 1 तास एक्स्ट्रा वेळ देण्याची सवलत आहे. त्याचबरोबर कमाल 20 गुण जास्त दिले जातात, तर ते एकाच विषयांमध्ये असेल किंवा सर्व विषयांमध्ये विभागून दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांना लिहिता येत नाही, लिखाणाचा प्रॉब्लेम आहे, तर अशा विद्यार्थ्यांना लेखनिक दिला जातो. जर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्र असेल आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लिहून दिलं असेल की या विद्यार्थ्याला लेखनिकाची गरज आहे, तर अशा विद्यार्थ्यांना लेखनिक पुरवला जातो. त्याचबरोबर अनुकूल बैठक व्यवस्था, म्हणजे विद्यार्थ्यांच्या गरजेनुरूप बैठक व्यवस्था केली जाते. त्याचबरोबर अनुकूलन साहित्यही पुरवले जाते. यामध्ये वेगवेगळे रायटिंग ॲडॅप्टिव्ह डिव्हायसेस असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रिप्स असतील, तर त्या ह्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात. त्याचबरोबर आपण मूल्यमापन प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या सवलती आहेत त्याबद्दल बघूयात. मूल्यमापन करताना गरजेनुरूप अध्ययन शैलीनुसार करावे, म्हणजे त्या विद्यार्थ्याची कोणती अध्ययन शैली आहे त्यानुसार त्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे. त्याचबरोबर मूल्यमापनामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच याची प्रश्नपत्रिका असेल, परंतु शिक्षकांनी त्याला सुलभीकरण करण्यात मदत करावी. त्याचबरोबर अध्ययन शैलीनुसार त्याचे अर्थ समजून शिक्षकांनी सांगावेत. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाचा हक्क दिव्यांग व्यक्तींसाठी 18 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आला आहे. आता आपण बघूयात वेगवेगळ्या शासकीय योजना. यामध्ये दिव्यांग व्यक्तींना नोकरीत 4% आरक्षण आहे. वसतिगृह असेल, कॉलेज असेल, येथे प्रवेशासाठी 5% आरक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींकडून कोणताही टॅक्स कर घेतला जात नाही. दिव्यांग शिष्यवृत्ती असेल, अपंग कर्ज योजना असेल, त्याचबरोबर व्यवसायासाठी आर्थिक सहाय्यही दिले जाते. जर त्या दिव्यांग व्यक्तींना कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी आर्थिक सहाय्यही दिले जाते. त्याचबरोबर दिव्यांग कल्याण राज्य पुरस्कार दिला जातो. शालांत परीक्षेनंतर विविध शिष्यवृत्ती योजना पुरविल्या जातात. विशेष क्रीडा स्पर्धा असतात की स्विमिंगसारख्यासुद्धा स्पर्धा असतात की ज्याच्यामध्ये दिव्यांग विद्यार्थी चांगलेच चमकतात, यासारखे आहेत. त्याचबरोबर बस रेल्वे सेवामध्ये सवलत दिली जाते. निरामयी हेल्थ सुविधा असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, यासारख्या विविध योजना आहेत. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था असतील, यामध्ये जो गोळा होणारा कर आहे त्याच्या 5% निधी हा दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवला जातो. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींसाठी अडथळाविरहित वातावरण निर्माण केले जाते, म्हणजेच बसस्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, शाळा असतील, यामध्ये हँडरील, रॅम्प, कमोड चेअर, त्याचबरोबर कमोड टॉयलेट इत्यादींची सेवा सुविधा पुरवली जाते. त्याचबरोबर दिव्यांग प्रमाणपत्रही या व्यक्तींना दिले जाते, UDID कार्डही दिले जाते. आणि ज्या दिव्यांग व्यक्ती नोकरीमध्ये आहेत अशा दिव्यांग व्यक्तींना येण्याजाण्याच्या वेळेमध्ये सवलत दिली जाते. त्यानंतर आपण बघूयात व्यवसाय कौशल्य. व्यवसाय कौशल्यांमध्ये मेणबत्ती अगरबत्ती तयार करणे, त्याचबरोबर शाई खडू बनवणे, चित्रकला असेल, विणकाम असेल, स्पर्धा परीक्षा असतील, संगणक प्रशिक्षण, संगणकामध्ये बरेचसे प्रशिक्षण आजकाल दिले जातात. त्याचबरोबर विविध प्रकारचे शॉप चालविणे, हे व्यावसायिक कौशल्य दिव्यांग व्यक्तींसाठी देण्यात येतात.
रिसोर्सेस खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. धन्यवाद.